नमस्कार. आयपीसी हार्ट केअरच्या या नवीन भागात सर्व रसिकांचं मी माझा रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवून मनापासून स्वागत करतो. आपल्याला पहिल्याच वाक्यात कळलं असेल की आजचा हा भाग आहे तो रक्तदाबावर आधारित आहे. हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर सारखी धावाधाव करताना मग बोगायला लागतात, पण ह्याच्यावर मात कशी करायची ह्याचं आज आपण इथे शिक्षण घेणार आहोत. पहिला चॅप्टर आहे म्हणजे आजचा पहिलाच प्रश्न असा आहे की रक्तदाब आणि हृदयविकार यांचा एकमेकांशी काय संबंध आहे. ते खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपण जेव्हा हृदयविकार म्हणतो की हृदयाच्या रक्तवाहिनीतील जे ब्लॉकेजेस निर्माण होतात त्याच्यामध्ये उच्च रक्तदाब हा एक धोक्याचा घटक आपण मानतो. कारण की हृदयविकार हा असं काही जंतू किंवा असं काही बॅक्टेरिया व्हायरसमुळे होत नाही, ते आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होतो. त्याच्यामध्ये बघायला गेले तर कोलेस्ट्रॉल आहेत, ब्लड प्रेशर आहेत, डायबिटीज आहेत, लठ्ठपणा आहेत, पोटावरची चरबी, तर हे जे सगळं कारण असतात आणि अनुवंशिकता. तर हाय ब्लड प्रेशर हा महत्त्वाचं कारण आहे हृदयविकारासाठी. पहिलं आपण प्रेक्षकांना सांगूया की उच्च रक्तदाब किंवा रक्तदाब मेनली नॉर्मल ब्लड प्रेशर म्हणजे काय. तर आपण जेव्हा आपण बघतो डॉक्टरकडे जातो तर एक कफ बांधलं जातं आणि एक ब्लड प्रेशर घेतलं जातं. तर ब्लड प्रेशर म्हणजे काय आहे की जेव्हा हृदय पंप करतो ब्लड तेव्हा जे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जे आम्ही म्हणतो ते साधारणपणे 120 असतं आणि जेव्हा हृदय रिलॅक्स करतो दॅट इज डायस्टॉलिक ब्लड प्रेशर दॅट इज अराउंड 80. तर नॉर्मल ब्लड प्रेशर इज 120/80. इनफॅक्ट जे लेटेस्ट WHO रेकमेंडेशन्स आले आहेत त्याच्यामध्ये आम्ही 115/75 वी कन्सिडर एज अ नॉर्मल ब्लड प्रेशर. पण आता काय आहे की एक असतं की नैसर्गिक की नॅचरल एजिंग प्रोसेसमुळे की आता 80 इयर्सचे किंवा 70 इयर्सचे जे आपले सिनियर सिटीजन्स आहेत तर त्यांचे 120/80 नाही, त्यांच्या 140/90 आपण त्यांना एक अपर लिमिट असं नॉर्मल असं धरतो. तर त्याच्यावरती जर ब्लड प्रेशर राहायला लागलं तर आपण म्हणतो हाय ब्लड प्रेशर, आणि जर 110/70 खालती असायला लागलं तर त्याला आपण म्हणतो लो ब्लड प्रेशर. आता ह्याच्यात सगळ्यात धोकादायक काय आहे, हाय ब्लड प्रेशर धोका आहे का? अर्थात दोन्ही धोकादायकच आहे, पण तरी आपण असं म्हणायचं की लोअर म्हणजे LB ॲक्च्युली हाय ब्लड प्रेशर इज मोर रिस्की, कारण की त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत ते बरेच आहेत. की एक तर ब्लड प्रेशरचे कारण म्हणजे काय आपण बघूया की एक आहेत की एसेन्शियल हायपरटेन्शन ज्यांना आम्ही म्हणतो की कुठलंही कारण नसताना एज रिलेटेड. आता काय आहे की तुमच्या वयामुळे कसे केस पांढरे होतात, स्किनमध्ये चेंजेस येतात, तसंच तुमच्या आत रक्तवाहिनी पण कडक होऊन जातात, हार्ड होऊन जातात. तर त्याच्यामुळे काय आहे की हृदयाला जोरानी प्रेशर द्यावं लागतं म्हणून तुमचं ब्लड प्रेशर वाढतं. दुसरं, आपला जर जेवणमध्ये मीठ जास्त असते किंवा आपण जे जसं आपल्याला ते लोणचं पापड हे सगळं जास्त मीठवाले पदार्थ खाणं, हा झणझणीत हो ते आहे, मग आपण एक्सरसाइज करत नाही, हे सगळ्या म्हणजे रिस्क फॅक्टर्समुळे पण रक्तदाब आपलं वाढतं. दॅट इज अ नॅचरल आपण जे लाईफस्टाईल रिलेटेड किंवा एज रिलेटेड प्रोसेस म्हणतो. पण दुसरं काय आहे की सेकंडरी हायपरटेन्शन म्हणजे काही लोकांना किडनीमध्ये जर प्रॉब्लेम असेल किंवा हॉर्मोनल प्रॉब्लेम असेल किंवा किडनीची आर्टरीमध्ये स्टेनोसिस असेल तर अशा लोकांना पण ब्लड प्रेशर वगैरे वाढतं. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आपण जे कॉम्प्लिकेशन्स विचारत होते की हाय ब्लड प्रेशरमुळे काय आहे की नाकातून रक्त येणं, प्रेशर जे आपले रेटायना म्हणतो की डोळ्यांचे जे पडद्यावर इजा होणं, इंजुरी होणं, ब्रेनमध्ये हेमरेज होणं, किडनीजमध्ये डॅमेज होणं, हार्टमध्ये ब्लॉकेजेस येणं, हे सगळं उच्च रक्तदाबाचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. ऑन द अदर हँड जे लो BP आहेत अतिशय कमी राहायला लागलं की लोकांना चक्कर वगैरे येतात, पडून गळून पडतात, तर कुठलीही एक्स्ट्रीम वगैरे असायला नको, बॅलन्स असणं खूपच गरजेचं आहे. मालाडचे ठक्करांनी एक प्रश्न विचारला आहे, यांना उच्च दाबा रक्तदाबाचा त्रास असून औषधं घेऊनही त्यांचा रक्तदाब 150/100 इतका असतो, याचा काही विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर होईल का हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. आता तुम्ही सांगितलं हो, आपण ते सगळं कॉम्प्लिकेशन एकदा परत रिपीट करूया की त्याचं हाय ब्लड प्रेशर जर आपण हे केलं तर काय आहे की जे ब्लीडिंग फ्रॉम द नोज ऑर समटाईम्स इन द आईज आपल्या जे रटायनावर, ब्रेन हेमरेज, किडनीजवर, हार्टवर. आणि दुसरं काय महत्त्वाचा मुद्दा आहे की यांचं जे आहेत मिस्टर ठक्कर असं की 150/100 खालसा जो डायस्टॉलिक प्रेशर इज हाय तर काय होतं की हार्टचे मसल्स जाड व्हायला लागतात. कारण की सी एरवी आपण मसल्स डंबल्स मारले की मसल्स आपले
स्ट्रॉंग होतात ते चांगले आहेत, पण हृदयाला जर ते पंपिंग करावं लागलं की हृदयाचे मसल्स पण जाड होतात आणि मग ते रिलॅक्स होऊ शकत नाही. तर पुढे जाऊन अशा केसेसला आम्ही जे म्हणतो डायस्टॉलिक डिसफंक्शन फेलियर, हार्ट फेलियर वगैरे होऊन ब्रेथलेसनेस असे सिम्प्टम्स वगैरे येतात. तर म्हणून यांचं कसंही करून ते ब्लड प्रेशर कमी करणं खूपच गरजेचं आहे. बरोबर. मग आता ह्याच्यावर तुमचा काय, तुमच्याकडे उपाययोजना काय? आम्ही आयपीएससीमध्ये आमच्याकडे रिव्हर्सिंग ब्लड प्रेशर हे जे आमची प्रोग्राम आहेत ते आम्ही राबवतो. की रुटीन ट्रीटमेंट आणि याच्यामध्ये काय फरक आहे, आता आपण एरवी आपण हिस्ट्री बघितली जर, तर कुठलाही पेशंट एकदा ब्लड प्रेशर डिटेक्ट झालं की बाबा ही गोळ्या घ्या आणि आयुष्यभर त्या गोळ्याबरोबर, जसं आपल्या बायकोबरोबर लग्न होऊन ही बायको, तसे सेकंड मॅरेज इज विथ द टॅबलेट्स आणि आयुष्यभर हे घेत राहायचं. पण एक साधारण माणूस असं विचार करत नाही की माझा ब्लड प्रेशर का वाढलं, मी काय 24 तास करतोय ज्याच्यामुळे माझं ब्लड प्रेशर वाढतोय. तो आमचं आयपीसीचं मेन एम काय आहे की लोकांना रूट कॉज पर्यंत नेऊन जायचं. एरवी हे मेडिसिन्स काय करतात, जे ॲलोपॅथिक मेडिसिन्स आहेत, तर ते काय करणार की त्या ब्लड प्रेशरला सप्रेस करणार. म्हणजे तुम्ही औषध घेतली तर जोपर्यंत ॲक्शन असेल 6 तास किंवा 12 तासपर्यंत त्याची ॲक्शन चालणार, त्याच्यानंतर इफेक्ट गेली की परत प्रेशर वाढणार. सो आयपीसीमध्ये आम्ही काय करतो की तुमचं डायटवर नियंत्रण, की जसं आपण आम्ही म्हणतो लो सोडियम हाय पोटॅशियम डायट, योगा, मेडिटेशन, मानसिक ताण कमी करणं, हे सगळ्यांमुळे आपण ब्लड प्रेशरला कंट्रोल करू. थोडक्यात काय की या सगळ्या गोष्टींचा एकत्र परिणाम झाला की आपलं ब्लड प्रेशर नॉर्मलला येतं. माझंही हेच म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवा, नोंदवून घ्या किंवा लिहून घ्या. तुम्ही लिहून घ्या, तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. सुंदर उमललेली फुलं बघणं, त्यांचा वास घेणं, लहान मुलांचं हसणं बघणं, पावसाचा आवाज ऐकणं, पक्ष्यांचे आवाज ऐकणं, त्यांचा खिलबिलाट एन्जॉय करणं, निसर्ग सौंदर्य बघणं, छानसं गाणं ऐकणं, या सगळ्या गोष्टींमुळे आपला रक्तदाब हा कंट्रोलमध्ये राहू शकतो. पण शहरातल्या माणसांना हे भाग्य नसतं आणि म्हणूनच आपण डॉक्टरांशी आज बोलतो आहे. डॉक्टर, मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे श्रीमती गुप्ता यांच्या वतीने. यांना गेल्या वर्षी मेंदूतील रक्तस्त्रावाचा त्रास झाला होता. हा त्रास नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना योगाचा सल्ला दिला. आता ही योगाची कोणती आसनं आहेत की त्यांना या अडचणीत उपयोगी पडतील? मेनली मला एक तर प्रेक्षकांना काय सांगायचं की योग जे आहेत ते योगाचं जे एक सूत्र मला सांगायचं की योग चित्तवृत्ती निरोध, की योगाचं जो मेन ध्येय आहेत ते आहे आपला माइंडला बॅलन्स करणं. आणि जसं पतंजली ऋषीने अष्टांग योग जे सांगितलं आहे की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहारा, धारणा, ध्यान, समाधी, हा अष्टांग योग आहेत. तर त्याच्यामध्ये आसन हा फक्त योगाचा एक अंश आहे. तर असं स्पेसिफिकली योगामध्ये असं एम नाही आहेत की बाबा हे आसन केलं की कमी होणं, असं नाही आहेत. तर ओव्हरऑल योगा वे ऑफ लाईफ जे आपण म्हणतो की आहार, विहार, विचार, हे जे सगळं आहे रिलॅक्सेशन, ते सगळं महत्वाचं आहे. तर मेन आपण काय फोकस करतो की योगा वे ऑफ लाईफ, योगा इज फॉर 24 आवर्स. आसन तर फक्त आपण 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास करू शकतो. मेन मानसिक ताण कमी करणं खूपच गरजेचं आहे. आता आपण पुढच्या प्रवाह ह्याच्याकडे जाऊया. ताडदेवचे म्हणजे मुंबईचे रहिवासी आहेत 26 वर्षीय श्री संजय शिंदे. हे एका बँकेत कामाला असून गेले 3 वर्षापासून त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. आता हा त्रास ताब्यात ठेवण्यासाठी आयपीसीची कशी मदत होऊ शकते? आता यांना जसं म्हणले की बँकेत वगैरे आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बँकेमध्ये काय ते सगळं फायनान्शियल अकाउंटिंग डेडलाईन्स आणि हल्ली सगळी कॉम्पिटिशन पण खूप वाढलेली आहे. बँकेतली नोकरी सोडा असं सांगू शकत नाही, कारण की यंग आहेत.
तर हे बेसिकली यांच्या शिंदे साहेबांचं असं वाटतं की इट इज मेनली आपलं जे स्ट्रेस जॉब रिलेटेड जे स्ट्रेस आहे त्याच्यामुळे जे उंच रक्तदाब, तर त्यांना डेफिनेटली त्यांचा योग्य वेळेवर आहार खूप महत्त्वाचा आहे. कारण की ते पण आम्ही जेव्हा बँकेचे बरेच रुग्णांना जेव्हा आम्ही बघतो तर ते डेडलाईन्स कम्प्लीट करण्यासाठी अनियमित त्यांचं जेवण जे असतं आणि ह्याच्या सगळ्या दगदगी ते राहून जातं. सो रेग्युलर डायट इज इम्पॉर्टंट. दुसरं की त्यांना अर्धा तास वॉकिंग, कारण की बँकेचा जॉब काय सिटिंग आहेत तर त्यांना एक्सरसाइज मिळत नाही, तर हाफ एन आवर ऑफ वॉकिंगचा टाइम करणं खूप गरजेचं आहे. आणि मेनली की आपलं डोकं शांत ठेवून वगैरे कार्य करायचं, त्याचं सिम्पल एक्सरसाइज म्हणते की आपलं बसल्या बसल्या काय फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइजेस आहेत किंवा डीप ब्रीदिंग आहेत असं सगळं आपण केलं तर त्यांनी पण आपलं माइंड शांत होतं. म्हणजे योगाचा या रक्तदाबात खूप मोठा सहभाग आहे. इनफॅक्ट यु नो प्रशांत, आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये काय करतो की पेशंटना प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेट करायला बिफोर डुईंग द योगा आम्ही ब्लड प्रेशर घेतो आणि मग अर्धा तास किंवा एक तास योगाच्या सेशन नंतर आपण ब्लड प्रेशर हे केलं तर यू कॅन सी द इमिजिएट इफेक्ट्स ऑफ योगा. आणि ब्युटी इज व्हॉट की जे नेहमी सगळ्या पेशंटची मनापासून इच्छा असते की आपण औषध कमी करायला पाहिजे, तर योगा वगैरेच्यामुळे आपल्याला प्रेशरची मेडिकेशन्स पण कमी करता येतं. मध्यवर्ती रक्तदाब म्हणजे सेंट्रल ब्लड प्रेशर आणि रक्तवाहिनीतील कडकपणा मोजण्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम IPC ने स्पिग्मोकोर नावाचं तंत्र उपलब्ध करून दिलेलं आहे. कृपया याबद्दल मला सविस्तर माहिती द्या, कारण मला हे तंत्र काय आहे हे मला बोलताना सुद्धा फार त्रास झाला. आपल्याला माहितीच आहे की आम्ही सगळं पहिलं बिकॉज प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये आम्ही या देशामध्ये प्रथमच सगळे हे सगळे आमची वाटचाल चालू आहे, म्हणून आम्ही बरेचसे नवीन नवीन इक्विपमेंट्स वगैरे आणत असतो आणि इंट्रोड्यूस करत असतो. आता काय आहे की एरवी लोकांना हार्ट अटॅक येणार की नाही ते त्यांना आघा म्हणजे कौशन करणं खूपच गरजेचं आहे. आणि ब्लॉकेजचं पहिलं स्टेप असतं हार्डनिंग ऑफ द आर्टरीज, ज्याला आम्ही आर्थरोस्क्लेरोटिक प्रोसेस असं म्हणतो. तर स्विग्मोकॉर्ड हा अतिशय म्हणजे सिम्पल टेक्निक आहे की हाताची जी आपली नस आहेत तिथे आपण एक सेन्सरनी ते पल्सेस आम्ही घेतो आणि त्याच्यावरून आम्हाला त्याची हार्डनेस किती आहे ते आम्हाला माहिती पडतं. दॅट इज नंबर वन. नंबर टू की कधी कधी काय होतं की आपण डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरकडे गेलो की डॉक्टरना बघूनच आपलं प्रेशर वाढतं, नवीन डॉक्टर किंवा प्लेस असेल होतं त्याला. इनफॅक्ट आम्ही व्हाईट कोट हायपर टेन्शन म्हणतो की एरवी त्याचं ब्लड प्रेशर कमी असतो पण डॉक्टरना बघून धडधडायला होतं प्रेशर वकिलाला बघितलं की होतं. तर हे स्फिग्मोकॉरमध्ये काय की हार्टच्या जे कनेक्टेड जे मेन पाईप आहे आयोर्टा त्याच्यामध्ये मेन प्रेशर काय आहे ते आपल्याला माहिती पडतं. तर कधी कधी काय आहेत की जे चुकीचं ब्लड प्रेशर वगैरे जे असतं ते आपल्याला व्यवस्थित माहिती पडतं. दुसरं की ज्यांना ऑलरेडी ब्लड प्रेशर आहे त्यांना जे मेडिसिन्स जे घेतात तर त्या मेडिसिन्सचे डोस व्यवस्थित आहे की नाही तेही आपल्याला माहिती करता येतो. तर अशा सगळ्या केसेसमध्ये स्विग्मोकॉर फारच उपयोगी आहे. आणि 20+ जेवढे लोक आहेत त्यांना आम्ही ॲज अ प्रतिबंधक टेस्ट म्हणून आम्ही सांगतो. हे तुमच्या साथी सेंटरला हे तंत्र उपलब्ध आहे आणि लोक तुमच्याकडे येणारे सगळेजण त्याचा फायदा घेतात व्यवस्थित. बरं, कोचीहून 40 वर्षीय श्री पिल्ले यांनी त्यांचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी ज्या गोळ्या घेतात त्या औषधं घेतात त्यांची यादीच पाठवलेली आहे. ती यादी काय पाठवलेली आहे पण नंतर बघूया, कारण ती यादी बघूनच माझा रक्तदाब वाढतो की काय असं वाटायला लागलं आहे. एक क्षणभर विश्रांती. हा, या 40 वर्षाच्या पिल्ले साहेबांनी मोठी यादी पाठवलेली आहे गोळ्यांची. दिवसातून ते 6 गोळ्या घेत आहेत पण तरीही अचानकपणे त्यांचा रक्तदाब जो आहे तो 140/90 ते 210/110 असा वर खाली होतोय. सर्वात पहिलं मला जे यांना उच्च रक्तदाब आहे त्यांना सूचना द्यायची की अचानकपणे कुठलीही गोळी बंद करायची नाही. दॅट इज व्हेरी डेंजरस. बरेचसे वेळा लोकांना वाटतं की ब्लड प्रेशर आहे तर ते लोकांना वाटतं की आता कंट्रोलमध्ये आलं आहे तर बंद करून टाकतात आणि मग त्यांचे कॉम्प्लिकेशन्स येतात.
आणि एस्पेशली हल्ली काय की टी व्हीवर पण सगळं योगा आहे ते वगैरे ऑल्टरनेटिव्हवर बरंच दाखवलं जातं आणि लोकांना सांगितलं जातं की सगळं केलं की मग औषधाची गरज नाही आहे. पण आपण ना सायंटिफिक पद्धतीने ही औषध कमी करायची आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तर मिस्टर पिल्लेंना आपण काय आहेत की हे जे सगळ्या गोळ्या आहेत ते नक्की आपण कमी करू शकतो पण त्याचं डेली मॉनिटरिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यासाठी आम्ही काय करतो की आमच्याकडे जो रिव्हर्सिंग ब्लड प्रेशर प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आम्ही पहिलं ना त्यांची स्ट्रेस टेस्ट म्हणजे त्यांना बसल्यावर ब्लड प्रेशर किती आहे, उभे राहिल्यावर किती आहे, चालताना किती आहे, स्लो स्पीडमध्ये ब्लड प्रेशर किती आहे, फास्ट स्पीडमध्ये किती आहे ते आम्ही मोजमाप करतो. मग त्याच्यानंतर त्यांना डायट, एक्सरसाइज, योगा वगैरे देऊन किती नियंत्रणमध्ये येतो ते आम्ही बघतो. दुसरं जे मी ॲक्च्युली सेकंड एपिसोडमध्ये आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीचा जो उल्लेख केलेला तर त्याच्यामध्ये काय आहे की आम्ही जर त्यांना हे सिटिंग्स दिले तर ई डी टी एमुळे काय होतं माहिती आहे का, हे जे हार्ड झालेल्या जे रक्तवाहिनी आहे तर ते मऊ व्हायला लागतात म्हणून ते रेझिस्टन्स कमी होऊन ब्लड प्रेशर कमी येतो. इनफॅक्ट मेजॉरिटी डॉक्टरांना गोळ्या वाढवायला लागतात पण मला नेहमी आनंद वाटतो कारण की माझ्या पेशंटच्या मी गोळ्या कमी करत असते किंवा बंद करत असते. सो डेफिनेटली यू कॅन रिड्यूस. दर्शकांच्या माहितीसाठी रक्तदाब नियंत्रणासाठी सर्वसाधारणपणे घेणारी औषधं म्हणजे सर्वसाधारणपणे जी औषधं दिली जातात ती औषधं आणि त्यांचे दुष्परिणाम काय हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण की बरेचसे वेळा लोकांना माहिती पाहिजे असं की साईड इफेक्ट्स काय आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय. तर एक तर लक्षात ठेवायचं की ब्लड प्रेशर झालं की आपल्याला औषध तर घ्यावीच लागणार आहेत. प्रत्येक पेशंटची इच्छा असते की मला औषध वगैरे नको आहेत पण पेशंटना ते औषध बंद करायला म्हणजे मेहनत करायची नसते. तर औषध कमी करायला जसं मी आहार, डायट, योगा सगळं सांगितलं आहे आणि औषध आपण जर कमी डोजमध्ये घेतली तर काही प्रॉब्लेम नाही आहेत पण जर आपण जीवनशैलीमध्ये नाही बदलाव आणला तर औषधाचा डोज वाढवावा लागतो. साधारणपणे हे मेडिसिन्स बऱ्याच सेफ आहे, काही साईड इफेक्ट्स नाही, फक्त त्याचा जेव्हा हायर डोजेसमध्ये घ्यावा लागतं कंट्रोल नाही तेव्हाच प्रॉब्लेम्स येतात. तर मेनली जे 3-4 ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये मेनली जे बीटा ब्लॉकर ग्रुप असतो तर त्याचा आम्ही त्यांनी ब्लड प्रेशर पण कमी होतं आणि हार्ट रेट पण कमी होतं. त्याच्यामुळे कधीकधी ट्रायग्लिसराइड्स म्हणजे रक्तामध्ये जे चरबी आहे ते वाढते. दुसरं जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स असतात त्याच्यामध्ये कधीकधी पायामध्ये सूज वगैरे येणं हा पण एक प्रॉब्लेम येतो. काय काय ब्लड प्रेशरच्या मेडिसिनमध्ये सुखा खोकला येतो तसं सगळे साईड इफेक्ट असतात. तर माझं प्रेक्षकांना काय सांगायचं आहे की तुम्ही जे काही औषध घेत असाल तर त्याचे डोजेस किती आहेत आणि तुमच्या जे डॉक्टरांना एकंदरीत विचारून घेणं की बाबा हे जे मी मेडिसिन घेतो आहे त्याचे साधारण साईड इफेक्ट्स काय आहेत ते त्यांनी सांगून पूर्वसूचना जर असली तर त्यांना ते सिम्प्टम्स आढळले की मग ते ताबडतोब डॉक्टरांना रिपोर्ट करू शकतात ते खूप महत्त्वाचं आहे. थोडक्यात स्वतः डॉक्टर होऊ नका ते महत्त्वाचं आहे आणि दुसरं बंद करू नका. आणि सेकंड थिंग इज की जर तुम्हाला कमी करायचं असेल त्याच्यासाठी पण मार्ग आहे, त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करा आणि स्वतःमधला डॉक्टरांना जागृत करा. तर शेवटचा प्रश्न आजच्या या भागातला तुम्हाला विचारतो, 24 तास रक्तदाबाची पाहणी करणं हे महत्त्वाचं आहे का आणि मुळात कोणत्या रुग्णांनी ही चाचणी करावी? कधी कधी काय आहेत की काही काही लोकांचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येत नाही म्हणजे त्यांनी औषध घेलं तरी पण कंट्रोलमध्ये येत नाही किंवा ते लोक डॉक्टरकडे आले की ब्लड प्रेशर जास्त असतं, बाहेर गेले की कमी असतं किंवा दर इज समथिंग नोन एज रिव्हर्स व्हाईट कोट हायपरटेन्शन की डॉक्टर एखाद्या वेळी चांगलं असला की डॉक्टरांकडे ब्लड प्रेशर कमी असतं आणि बाहेर जास्त असतं. तर बरेचसे असे केसेस जिथे इझिली आम्हाला डायग्नोज होत नाही किंवा डायग्नोज होऊन ट्रीटमेंटनी रिझल्ट मिळत नाही तेव्हा आम्ही म्हणतो ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग. तर ॲक्च्युली ते इझिली अवेलेबल नाही आणि बरेच कमी सेंटर्स करतात पण आम्ही जे रिव्हर्सिंग प्रोग्राममध्ये ह्याचा पण उपयोग करून घेतो कारण की 24 आवर्स एकदा आपल्याला माहिती पडलं की तुमचं ब्लड प्रेशरमध्ये व्हेरिएशन्स काय आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये काय ना पेशंटचा पूर्ण माहिती मिळते की मी जेव्हा रागावतो तेव्हा माझा हा ब्लड प्रेशर होता, मी जेव्हा जिने चढतो माझा हा ब्लड प्रेशर होता, म्हणजे त्याला पिनपॉईंट करून आपण सांगू शकतो की हे ॲक्टिव्हिटीज आपण जर कट डाऊन केले किंवा कंट्रोलमध्ये आणले तर ब्लड प्रेशर आपण कमी करू शकतो. म्हणजे करेक्ट डायग्नोसिस. येस, म्हणजे मला आता प्रेक्षकांना एकच शेवटचा मेसेज द्यायचा आहे की सर्वात पहिलं ब्लड प्रेशर प्रिव्हेंट करणं हे खूपच गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपली जीवनशैली त्याच्यामध्ये हाफ एन अवर ऑफ वॉकिंग, करेक्ट डायट, मानसिक ताण कमी करणं ते खूपच महत्त्वाचं आहेत, डीप ब्रीदिंग, योगा एक्सरसाइजेस, मेडिटेशन. आणि आम्ही जे आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी देतो ज्यांना अतिशय हाय ब्लड प्रेशर असेल आणि औषध कमी करायचं असेल तर तेही शक्य आहेत.
मला असं वाटतं की आजच्या या भागात फार महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळालेल्या आहेत. माझ्या मते रसिकांनी म्हणजे प्रेक्षकांनी त्या सगळ्या नमूद करून घेतले असतील. मानसिक ताण कमी होण्यासाठी कुठल्याही गैर गोष्टींचा वापर करू नये असं माझं तुम्हाला वैयक्तिक सांगणं आहे. म्हणजे ड्रिंक, सिगरेट, तंबाखू अशा गोष्टींची मदत घेऊन मानसिक ताण कमी होत नाही तर तो तात्पुरताच कमी होतो. मला असं वाटतं की डॉक्टर प्रतीक्षांनी आज आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे आणि या माहितीचा उपयोग मगाशी सांगितल्याप्रमाणे आपली तब्येत उत्तम राखण्यासाठी आपण करूया.